नमस्कार, मी जयश्री, जयश्रीज रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आज आपण एकदम कुरकुरीत बटर चकली तयार करणार आहोत। आणि चकली तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं याची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर चकली तयार करण्यासाठी येथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे विकतचं तांदळाचं पीठ आहे। एक चमचा मी बटर घेतलेला आहे। अशा पद्धतीच्या टेबलस्पूनचा वापर करून तुम्हाला एक चमचा बटर घ्यायचा आहे। दोन हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा मी कलौंजी म्हणजेच कांद्याचं बी घेतलेलं आहे। अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे। तर सर्वात प्रथम इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये आपण एक वाटी पाणी घालणार आहोत। जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला येथे वापरायचं आहे। म्हणजेच मी येथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला येथे एक वाटी पाणी मी येथे कढईमध्ये घातलेलं आहे। आता यामध्येच मी जिरे, कलौंजी आणि एक चमचा बटर देखील घालणार आहे। आता यामध्येच आपण अर्धा चमचा ओवा देखील घालणार आहोत। पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घालणार आहोत। यामध्ये आता आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाचं पीठ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ व्यवस्थितपणे मिक्स झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे की ज्यामुळे आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थितपणे शिजलं जातं। आता इथे मी एक ताट घेतलेला आहे। यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ काढून घेणार आहोत। तांदळाचं पीठ खूप गरम आहे अजूनही, त्यामुळे मी इथे एका वाटीच्या साहाय्याने हे अशा पद्धतीने कुस्करून घेणार आहे। यामुळे तांदळाचं जे पीठ आहे ते एकदम मऊ देखील होईल आणि ते थंडसुद्धा लवकर होईल। तर ज्यावेळेस हे बऱ्यापैकी थंड होईल त्यावेळेस आपण आता हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे। हाताने मळून आपल्याला एकदम मऊ आणि घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर मळताना हे पीठ खूपच जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी वापरलं तरी चालेल। थोडंसं पाण्याचा शिपका देऊन आपल्याला हे जे पीठ आहे हे एकदम मऊ आणि घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। कारण की पीठ जर सैलसर राहिलं तर आपली जी चकली आहे त्याचे काटे व्यवस्थित पडणार नाहीत, त्यामुळे थोडंसं घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे मी एक ताट घेतलेला आहे। ताटावरती मी पॉलिथिन पेपर घेतलेला आहे। आता आपल्या सोऱ्यामध्ये बसेल तेवढा उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो हाताने व्यवस्थितपणे चोळून घ्यायचा आहे की ज्यामुळे आपली जी चकली आहे ती तुटणार नाही। आता सोऱ्याला आतल्या साईडनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं पीठ त्याला चिकटणार नाही। आता सोऱ्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आणि आता याच्या आपण चकल्या तयार करणार आहोत। तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही येथे आता चकली तयार करून घ्यायच्या आहेत। चकली तयार झाली की तिचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे चिटकवून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी येथे दुसरी चकली देखील तयार केलेली आहे। आता येथे मी मीडियम गॅसवर तेल व्यवस्थितपणे गरम करून घेतलेलं आहे। आता आपण सर्व चकल्या तळण्यासाठी तेलामध्ये सोडणार आहोत। एक ते 2 मिनिटं चकल्या व्यवस्थितपणे तेलामध्ये तळून द्यायच्या आहेत। कारण की तुम्ही इथे पाहू शकता चकली सोडल्यानंतर न वरनं असे अशा पद्धतीने तेलाचे बुडबुडे येतात। तर ज्यावेळेस हे तेलाचे बुडबुडे कमी होतील त्याच वेळेस आपल्याला ही चकली पलटी करायची आहे की ज्यामुळे आपली जी चकली आहे तिचा आकारही व्यवस्थित राहतो आणि ती एकदम छान पद्धतीने तळली देखील जाते। ते येथे मी सर्व चकली पलटी करून घेतलेल्या आहेत। ज्यावेळेस हे जे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे नाहीसे होतील याचाच अर्थ आपली चकली व्यवस्थितपणे तळलेली आहे। व येथे आपण सर्व चकली काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा आपल्या चकली तयार झालेल्या आहेत। आता मी येथे तयार केलेल्या सर्व चकली एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत।
आणि ही चकली खायला खूप टेस्टी लागते आणि बनते देखील एकदम कुरकुरीत आणि याची करायची प्रोसेससुद्धा खूप सोपी आहे। त्यामुळे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर घरी नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।